एक प्रकरण समोर आलंय, बिबट्या एका शेतकऱ्याच्या शेतात रोज यायचा, पण तिथे त्याने कोणाचीही शिकार केली नाही, पण मग तो रोज तिथे येऊन काय करतो असा प्रश्न शेतकऱ्याला पडला. त्याने हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही लावला, त्यानंतर त्याला जे व्हिडिओ दिसलं ते फारच धोकादायक आहे, ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण व्हिडिओ पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. बिबट्या हा सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, तो शिकार करून आपलं पोट भरतो. मग आता बिबट्या शेतात येऊन करायचं काय असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. खरं तर तिथे बिबट्या फक्त गायीला भेटायला यायचा, तो गायीजवळच बसायचा, पण तिला काहीही करायचा नाही. तो गायीशी संवाद साधण्यासाठी तिच्या प्रेमापोटी तिथे यायचा. शेतकऱ्यांनी सांगितलं की हा बिबट्या गायीजवळ पोहोचला तेव्हा गायीच्या चेहऱ्यावर किंवा वागणुकीत भीतीची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. प्रत्यक्षात ती बिबट्याची वाट पाहत होती. गाय बिबट्याला चाटायला लागली, जणू ती त्याचे स्वागत करत होती, आणि बिबट्या देखील फार आनंदी होता. बिबट्यानंतर गुरगुरू लागला, जणू काही त्याला दिलासा मिळाला होता. पुढे शेतकरी म्हणाला, बिबट्या गायीवर नाक घासत राहिला आणि गाय बिबट्याला मायेने पाहत राहिली. निसर्गाला आवाहन देणारा हा क्षण होता आणि शेतकऱ्याला तो जादूही वाटला. शेतकऱ्याला जेव्हा हे दिसलं तेव्हा त्यावर त्याला विश्वासही बसत नव्हता. त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला, पण त्यांना शेतकऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि ते शेतकऱ्यावर हसू लागले. जरी बिबट्या शेतकरी आणि इतर प्राण्यांना काहीही नुकसान करत नव्हता, तरी शेतकऱ्याच्या बायकोला हे वागणं विचित्र वाटलं. त्याने अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं आणि त्यांना विनंती केली की या बिबट्याचं काहीतरी करा.